डॉक्टरांना कमिशन मिळतं म्हणून प्रत्येक लागणारी औषधं ही बाहेरून मागवली जात आहेत, याला चाप लावणार कोण? याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। रुग्णांना अत्यल्प दरात मोफत व उत्तम सोयी सुविधा मिळतात म्हणून सर्वसामान्य ते मध्यमवर्गीय रुग्ण CPR-कडे धाव घेतात। मात्र अलीकडील काही काळात येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी लागणारी सर्रास औषधं खाजगी मेडिकलमधून लिहून देण्याचं प्रमाण वाढत आहे। उपचारासाठी लागणारी महत्त्वाची औषधं जेव्हा रुग्णांचे नातेवाईक घेण्यासाठी औषध विभागाला जातात तेव्हा ही औषधं नाहीत, उद्या येतील, शासनाकडून औषधं कमी प्रमाणात मिळतात आणि उपलब्ध औषधं इमर्जन्सीला लागतात अशी उत्तरं औषध विभागातून मिळाल्यानं नातेवाईक रिकाम्या हाती पुन्हा डॉक्टरकडे जातात। इथं औषधं असूनसुद्धा रुग्णांना बाहेरून प्रिस्क्रिप्शन देऊन बाहेरच्या मेडिकलमधून औषधं आणायला सांगितली जातात। अनेक वेळेला इमर्जन्सीसाठी आम्ही औषधं राखून ठेवलेत असा बहाना करून औषधं स्टोअरमध्ये शिल्लक असूनसुद्धा बाहेरच्या मेडिकलमधून रुग्णांना औषधं आणायला लावतात। यामध्ये बिटाडीन, हायड्रोजन फेरॉक्साईडपासून ऑपरेशनसाठी लागणारा सुई, धागा, हँड ग्लोव्ज आणि ब्लेडसुद्धा रुग्णांना बाहेरून आणावा लागतो। अशा पद्धतीची परिस्थिती यामध्ये निर्माण झालेली आहे। औषधांचा साठा स्टोअरमध्ये शिल्लक असूनसुद्धा रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणं ही कृत्रिम औषधांची टंचाई निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। याकडं CPR-च्या प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे। आमचा असा दावा आहे की गेल्या 15 दिवसातली शेजारील मेडिकलमधली प्रिस्क्रिप्शनची तपासणी करावी आणि त्याच स्टोअर्समध्ये गेल्या 15 दिवसामध्ये ती औषधं शिल्लक आहेत का नाहीत याची खातरजमा करावी, निश्चितपणे सत्य नजरेसमोर येईल, याची CPR-च्या प्रशासनानं दखल घ्यावी। अन्यथा CPR बचाव कृती समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे, याचा पर्दाफाश आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर केल्याशिवाय राहणार नाही। लिहून दिलेली औषधं महत्त्वाची आहेत, बाहेरून आणा असं दिलखुलास उत्तर डॉक्टरांकडून मिळाल्यानं नाईलाजानं बाहेरून औषधं आणल्याशिवाय पर्याय नसतो। यामुळे खाजगी औषध विक्रेते गोरगरिबांच्या खिशाला कातर लावतात यात तीळ मात्र शंका नाही आणि त्यातच रुग्णालयातील औषध भांडार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच खुलं असल्यानं रात्री इमर्जन्सीला औषधं आणायची कुठून असा मोठा सवालही रुग्णांच्या नातेवाईकांच्या समोर निर्माण झाला आहे। रेबीज, सर्पदंश यासारखी औषधं केवळ शासकीय रुग्णालयातच मिळतात। मात्र असून अडचण नसून खोळंबा अशी गत CPR-ची झाल्यानं CPR रुग्णालय शासकीय आहे की खासगी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। रुग्णांना औषधं अधिक मिळावीत म्हणून येथील अधिकारी वारंवार प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवतात, मात्र त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करत नाहीत असं रुग्णांना मिळणाऱ्या तुटपुंज्या औषधावरून स्पष्ट होत आहे। उपचारासाठी जरी पेशंट CPR-मध्ये येत असेल तरी मात्र उपचारासाठी लागणारी जी औषधे आहेत हे जास्तीत जास्त करून येथील डॉक्टर बाहेरून लिहून देत आहेत आणि त्यातच येथील औषधांचा भांडार हा 5:30 बंद होतो, त्यामुळे गरजेच्या वेळी जर औषधं लागत असेल तर बाहेरूनच आणावं लागतात यात तीळ मात्र शंका नाही। कॅमेरामन अनिकेत राणेसह गुरुस्वामी, लाईव्ह कोल्हापूर।